आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी तुझा हे सगळं मी आवडते तुझा बघू बाहेर. गौरी मला काही ऐकायचं नाही, तू जा जा. तुमचं काय? थँक्यू वहिनी. ए चल चल, थँक्यू चंदूशेट, मदत करा. थँक्यू काय म्हणजे? थँक्यू काय होत? थँक्यू दादा. थँक्यू थँक्यू बोललं ना ते. माझा फोटो दाखवलं नाही त्यांनी. तुम्ही चहाचा बघ. रेडी स्माइल. जरा जवळ ये ना. हा स्माइल. जवळ जा अजून. हे ठीक आहे? अरे ठीक आहे काय ठीक आहे. तुमचं प्रेम या फ्रेम मध्ये कॅप्चर झालं पाहिजे. चल कम ऑन. आता खांद्यावर हात ठेव. लाजतोस काय? लग्न ठरलंय तुझं. खांद्यावर हात ठेव. गौरीजी चालेल ना? ठेव. हा फोन आला. ए आजीचा फोन आहे. हॅलो. हा बोल गायची, काय म्हणतेस? काय मुहूर्त काढला? ए मुहूर्त काढला कधीच आहे? रविवार. ए रविवारचा आहे. कधीचा रविवार? पण कुठला? पुढचा रविवार? एवढ्या कमी वेळात कशी तयारी करायची? पण हो मी सांगतो सगळ्यांना. हो इकडे घरी पण कळवतो. ठेवतो. रविवारचा मुहूर्त ठरलाय. अरे वा ग्रेट. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन गौरीजी. चला फोटो काढूयात. हा चल. आता येतील बघ स्माईल वाले फोटोज. चल शाबास. रेडी स्माईल. आता समोरासमोर उभे रा. हा व्हेरी नाईस. हा बघा एकमेकांकडे. हा आता माझ्याकडे बघा. बघू फोटो. काय कमाल फोटो आलेत गौरीजी. हे बघा किती छान फोटो आलेत. हे आपण हे फोटो लग्नातल्या फ्लेक्सवर पण वापरू शकतो. मला हे वेडिंग मेमोरेबल करायचं रे. माझ्यासाठी पण आणि गौरीजींसाठी पण. अजून एक फोटो काढ ना. चल. तर हा असा प्लॅन आहे. बेडरूमच्या जागेवर एक काही दिवसातच एक छोटा टुमदार मस्त बंगला असेल. कसं वाटतंय रेवती आता? छान मस्त झालंय सगळं. थँक्यू सो मच राजन भाऊजी.
नाही म्हणजे तुम्ही मी सांगितलेलं मनावर घेतलं आणि एवढं सगळं काही केलं. थँक्यू. अरे त्यात थँक्यू काय. मला वाटतं ही आनंदाची बातमी घरी सांगूयात आपण, त्यांना सुद्धा खूप आनंद होईल. हो तर सगळ्यांना आनंद होईल. मला तर असं झालंय कधी घरी जाऊन सांगते, खुश होतील घरातले सगळे. एक्सक्यूज मी. हॅलो स्पीकिंग. कमिंग कमिंग कमिंग. अरे नो इशू, आय बी देयर. ओके बाय बाय. रेवती आपण घरी बोलूयात. बाय सिया. सिरियसली राजन पैठणकर, मेडरूमच्या जागेवर बंगला? घरी सांगून तर बघा, तो बंगला उभा राहणं तर दूरच, तुमचा हा राहता बंगला पण कसा हादरतोय बघा आता. एक काम कर, बस तिथे. मी म्हणजे गौरीजींना बसव. हा बस. गौरीजी बसा इथे. मी काय करू? तू मागे उभा राहा. हा हा. गौरीजींकडे बघ. व्हेरी नाईस. छान येतात रे फोटो. हे वापरूयात. तुला बलून सोबत फोटो हवाय? हा छान वाटेल रे. अरे बरं ठीक आहे, काढ. धर तो मध्ये बलून. गौरीजी धरा. नेक्स्ट पोज. हा तो फुगा ठेवून द्या गौरीजी. तू काय पाकळ्या मोजतोयस? अरे गौरीजी उभ्या आहेत समोर. नाईस. रेडी? अरे वा. रुद्र सर, बिट्टी बरोबर एक फोटो घ्याल का आमचा? हो काढूया ना. फॅमिली फोटोज काढूया. बिट्टी, तुम्ही आणि पुष्पा. चा बिट्टी. येस. ये बिट्टी. अरे वा. अरे बिट्टी माझ्याकडे बघ. अरे व्हेरी गुड. बिट्टीला मध्ये घे. दोघांनी बिट्टीकडे बघा. अरे वा छान फोटो आलेत. हे मी लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करून येतो. पुष्पाजी मला घरातली काम आहेत, मी जाऊ? हो जाऊ शकता. थांब बिट्टी. तू माझं आणि आईचं लग्न का मोडतीस? तुला काही पटत नाहीये का? तू सांग ना मला, बोलूयात आपण. हे बघ, तू मला म्हणालीस रुद्राला गौरीजी आवडतात. एक क्षण मला ते खरं वाटलं, पण तसं काही नाही बाळा.
तू बघितलंस ना रुद्र किती खुश आहे. बिट्टी प्लीज असं नको वागूस. माझं खरंच खूप प्रेम आहे गौरीजींवर. मी त्यांना नेहमी सुखात ठेवेन. हे बघ मला माहिती आहे पार्टनर तुझा चांगला मित्र आहे, पण मी पण तुझा चांगला मित्र बनेन ना. खरंच मी तुला नेहमी आनंदात ठेवेन. मी तुम्हा दोघींना कसलाही त्रास होऊ देणार नाही. बिट्टी तुझ्या आईने स्वीकारलंय मला, प्लीज तू पण स्वीकार ना. मला माहितीये थोडा वेळ लागेल, पण मी तुझा चांगला बाबा बनायचा नक्की प्रयत्न करेन. बघ मिट्टी हा फोटो कसा वाटतो बघू. हा छान आहे रे, पण ते किचन मधले पण फोटोज आहेत ना त्याचे छान नॅचरल आलेत, ते पण छान वाटतात. तुला काय वाटतं बिट्टी कुठला आवडला? हे जाड्या तर ही ढेरी कमी कर. अरे गौरीजीने शोभून नको का दिसायला? तू नवरा बायकोची जोडी वाटली पाहिजे, मुलीची आणि वडिलांची नाही. जर जिम जॉईन करूया काय? मी जॉईन केल्याशिवाय तू तर करणार नाही. रुद्र अरे पुढच्या रविवारचा मुहूर्त आहे, एवढ्या कमी दिवसात कसा बारीक होणार आहे मी? अरे जिमचं जाऊ दे, उपाशी राहिलो तरी बारीक होणार नाही. प्रयत्न करायला काय रे आळशी. बर बिट्टी जा आईला बोलवणार फोटो बघायला. कसला आवाज आला? गौरी ए
गौरी गौरी जी गौरी गौरी जवळ जाऊ नको बिट्टी जवळ जाऊ नको गौरी गौरी हळू 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 सावकाश दादा या सावकाश पटतय ना आई बेशुद्ध आहे तरी पण पार्टनरचंच नाव घेतीये तुझं नाही पुष्पा मामा गौरी बाळा काय केलंस जरा बघून चालायचं ना अशी कशी गेलीस तू पाण्यात मी हिच्यासाठी चहा ठेवलाय तो चहा घेऊन येते जरा गरम चहा प्यायल्यावर तिला बरं वाटेल मी आणतो थांबा पण ही नेमकी पडली कशी कुणी पाहिलं का ते मी ते बाजूनेच चालले होते पण आणि मग गौरी सावकाश तू नको काही बोलूस शांत हो चंदू दादा पटकन चहा घेऊन ये ना हे घ्या हा गौरी जरा उठायचा प्रयत्न करतेस का वहिनी काळजी घे गौरीजींची
मी आलोच. काय चाललंय रुद्र, काय करतोयस तू? नाही जायचंय त्या वाटेला. तुझ्या प्रेमाला त्याचा मार्ग कधीच मिळणार नाही, कधीच नाही. वेळीच सावध हो, आवर तुझ्या भावनांना.